नमस्कार मित्रांनो, कृषी गुरुजी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अजूनपर्यंत कृषी गुरुजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइबर नसेल केलं तर मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राइबर करा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो आपण शेतकरी माणसं, तर शेतकरी माणसांना म्हणजे जोड व्यवसाय म्हणजे आपल्याला काहीतरी पाहिजे. मित्रांनो तर आपण भरपूर म्हणजे गाय पालन करत असतो. तर गाय पालनात मित्रांनो काय होतं की आपली गुरं आपली गाया आपल्या आजारी पडतात. तर आजारी पडण्याच्या पाठीमागे एक मित्रांनो एक कारण आहे. तर मित्रांनो एक कारण म्हणजे साधन सोपं म्हणजे गुच्छीड. तर गुच्छीड ह्या काय करतो मित्रांनो की त्या आपल्या जनावरांच्या अंगातलं रक्त पित असतो. तर त्याने काय होतं मित्रांनो की आपले जनावर आपले आजारी पडत असतात. तर आजारी पडल्याने मित्रांनो आपल्याला जर तिथं दुभती गाय असेल ना तर तिथं मित्रांनो आपल्या दुधावरसुद्धा फरक पडत असतो. कारण जर तिला जर गुच्छीड असलं तर त्यातलं रक्त सगळं पिऊन घेतल्यामुळे मित्रांनो आपल्या दुधावरसुद्धा परिणाम होतो. मित्रांनो जर तिथं 20 लिटर दूध देत असेल गाय दोन टायमाला तर मित्रांनो तिथं 15 लिटर सुद्ध देऊ शकते. मित्रांनो असा इतका मोठा परिणाम होतो. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं या, तर साधं सोपं आपल्याला घरगुती एक औषध आहे, ते औषध आपण काय करायचं ह्याला गायीला लावायचं. मित्रांनो त्यांनी काय होणार आहे तर त्यांनी मित्रांनो 4 ते 5 दिवसात मित्रांनो सगळी गुच्छीडं त्यांना जे असतात ते सगळे गळून पडणार आहेत. मित्रांनो मरून पडणार आहेत. तर एक साधं सोपं मित्रांनो औषध आहे, ते आपल्याला घरची घरी तयार करायचं आणि ह्यांना व्यवस्थित रीतीने यांच्या अंगावर लेप द्यायचा. मित्रांनो तर काय माहिती का आपण काय करतो, तर भरपूर आपण दुकानात औषधं आणतो की ते औषध मित्रांनो असं होतं की अशा जर कालवडांना जर लावलं मित्रांनो तर त्या साईड इफेक्ट होतो. मित्रांनो कारण काय होतं ते अगोदरच गुच्छीड आणि व्याकुळ झालेले असतात आणि त्यातनं जर ते औषध जर लावलं तर काय होतं त्यांच्या जे अंगातली जी शक्ती आहे ना मित्रांनो ती निघून जाते आणि त्यात त्यांचं मरणसुद्धा पावतात. मित्रांनो तर इतकं मित्रांनो इतकं काय करायची गरज नाही. आपलं जनावर आहे, आपली ही आपली लक्ष्मी असते मित्रांनो, आपलं जनावर म्हणजे आपली गाय म्हणजे. तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो अगदी साधं सोपं आहे. मित्रांनो आपल्याला लिंबाचा पाला घ्यायचा आहे. त्या लिंब्याचा पाला मित्रांनो व्यवस्थित त्याचं बारीक करायचं. मित्रांनो त्यात थोडं पाणी टाकून बारीक करायचं आहे, त्याचं व्यवस्थित मिश्रण करून त्याची एक पेस्ट बनवायची. मित्रांनो ती पेस्ट आपल्याला काय करायची या, तर ती आपल्याला गुरांच्या जिथं गुच्छीडं झाल्यात मित्रांनो इथं जर गुच्छीडं झाली अशी तर त्यांना इथं लावायची. मित्रांनो कुठं जिथं अंगाला जर सगळ्या अंगाला जर गुच्छीडं झाली असतील तर मित्रांनो आपण ते सगळ्या सर्व अंगाला त्यांना लावू शकतो. मित्रांनो एक 5 दिवसात मित्रांनो रिझल्ट त्यांचा चांगला आणि अतिउत्तम भेटणार आहे. मित्रांनो ती गुच्छीडं डायरेक्ट मरून आपल्याला पडणार आहे. तर काय आहे मित्रांनो की जे कडुलिंबाची घटक आहेत मित्रांनो ते जी उघट वास असतो मित्रांनो त्याचा, तर त्या गुच्छीडांना सहन होत नाही, त्यानंतर ते मरण पावतात. मित्रांनो तर आपण तुम्हाला एक डायरेक्ट ट्रायल दाखवू मित्रांनो की आपण बघू शकता. मित्रांनो अशा प्रकारे मी ह्याचं मिश्रण करून ह्याचं बारीक कूट करून ह्याचं असं थोडं पाणी टाकून मित्रांनो हे बारीक केलंय. तर आपल्याला काय करायचं आहे साधं सोपं मित्रांनो, हे आहे ना गुच्छीडं झाले की ह्यांना असं अंगाला लावायचं. मित्रांनो ह्यांच्या अंगाला लावायचं, जिथं कुठं गुच्छीडं झाल्यात तिथं अंगाला लावायचं. मित्रांनो हिचं पाणी जरी लागलं ना तरी काय अडचण नाही. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने लावायची. अशा पद्धतीने लावायचं फक्त. मानाला भरपूर गुच्छीड होते त्यामुळे मानाला सुद्धा लावायचे. मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे लावायचे. मित्रांनो घरगुती औषध आहे, कुठं बाहेर जायची गरज नाही. लिंबाचं म्हणजे झाड आपलं कुठं बांधायला म्हणा घरापुढं म्हणा कुठं पण असतं मित्रांनो लिंबाचं झाड. आणि अजून एक सांगतो लिंबाचं झाड त्याचं एक अशी पेस्ट करून एक लावायची. आणि अजून एक उपाय आहे मित्रांनो की आपण गरम पाणी घ्यायचं मित्रांनो, त्याच्यात कापराच्या 4 वड्या टाकायच्या आणि त्या वड्या व्यवस्थित इगारल्यानंतर आपल्याला ह्यांना ती जर पाणी आपण ह्यांच्या अंगाला जर लावलं तरी चालतं मित्रांनो, त्याला त्यासुद्धा फरक पडतो. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.